शेतकरी कामगार पक्षाचे प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक रवींद्र भगत सध्या कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेकांना मदत करतात। लॉकडाऊनच्या काळात अनेक निराधार परिवारांना ते मदत करतात। लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मजुरांना सध्या ते दररोज अन्नधान्याचं वाटप करतात। त्याकरता त्यांच्या कार्यकर्त्यांची टीम अव्याहतपणे काम करते। कोणतेही दान करताना या हाताचं त्या हाताला कळू न देता दान करणारे अनेक दानशूर लोक पनवेल परिसरामध्ये आहेत। अशांपैकीच एक म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक रवींद्र भगत। आज तागायत आपल्या परिसरातील समस्यांबाबत कायम जागरूक असलेल्या या लोकप्रतिनिधीने सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात अनेकांना मदतीचा हात दिला आहे। मात्र त्याची कुठेही वाच्यता किंवा गौगवा न करता त्यांचं हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे। लॉकडाऊनच्या काळात अनेक निराधार परिवारांना ते मदत करीत आहेत। त्याचबरोबर शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती, विधवा व आर्थिक तथा सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गालाही त्यांचं मदत कार्य अव्याहतपणे सुरू आहे। लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या गरजूंना सध्या ते दररोज अन्नधान्याचं वाटप करीत आहेत। त्याकरिता त्यांच्या कार्यकर्त्यांची टीम अव्याहतपणे राबत आहे। त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे। या लॉकडाऊनच्या परिस्थितीत या 2-2.5 महिने आदिवासी लोकांना जे काय धान्य वाचून जे वंचित आणि त्यांना खाण्यापासून काय कुठल्याही गोष्टीचा मिळत नसल्यामुळं माननीय प्रीतम म्हात्रेच्या माध्यमातून व आमचे गावचे रवी शेठ भगत यांच्या माध्यमातून आज या कलंबोली कात्रोडला जे घरटी धान्य वाटप केले त्यामुळे त्यांचे आम्ही सर्व वाडीतर्फे आभार व्यक्त करतो। व्हिडिओ जर्नालिस्ट अजित जाधवसह हरीश मोकल, कर्नाळा टीव्ही।